पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागातील पोखले गावातील एका 60 वर्षाच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झालाय। ही महिला मुंबईहून आली असून आल्यापासून ती वाघबिळीतल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहे। दरम्यान या महिलेच्या संपर्कातील दोघांना स्वॅब तपासणीसाठी कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले। ही महिला गावात आली नसल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। कोरोना बाधित आढळलेली 60 वर्षाची ही महिला शनिवारी 11 जुलैला मुलगी आणि दोन नातवंडांसह मुंबईहून आली। प्रशासनाने या चौघांना वाघबिळीतल्या कोविड केअर सेंटरकडे तपासणीसाठी पाठवलं। चौघांपैकी वृद्ध महिलेचा स्वॅब चाचणीसाठी घेऊन तिला अलगीकरणात ठेवण्यात आलं। तर या महिलेची मुलगी आणि दोन नातवंडांना पोखले इथं होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं। आज सकाळी वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिची मुलगी आणि नातवांना तपासणीसाठी कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलंय। कोरोनाबाधित महिला गावात आली नसल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका कमी आहे, पण खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता गावातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज जी पोखले गावात पॉझिटिव्ह आलेली महिला आहे, ही साधारण शनिवारी 11 तारखेला मुंबईवरून त्यांच्याबरोबर 4 पुरुष आणि अशा 2 महिला असे एकूण 4 जण आले। ते आल्यानंतर टोल नाक्यावरनं वटारच्या टोल नाक्यावरून त्यांना डायरेक्ट एकलव्येला नेले तपासणीसाठी। पन्हाळ्याचं जे केंद्र आहे तिथं तपासणीसाठी नेले असता त्या एक महिला जी 60 वर्षाच्या वरती तिचा स्वॅब घेतला, त्यानंतर तिला तिथं ठेवण्यात आलं। रिपोर्ट आल्यानंतर त्यांना पाठवतो असं त्यातल्या प्रशासनानं सांगितलं। त्यानंतरची जी 2 मुलं त्यांची होती त्यांना इथं पोखले इथे आणून त्यांची होम क्वारंटाईन सेपरेट केलं होतं। आज त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्या परत पोखले गावात असणाऱ्या 2 मुलांना पण पन्हाळा येथे तिथं एकलव्य ठिकाणी तिथं स्वॅब तपासासाठी त्यांना नेले आणि तिथं होम क्वारंटाईन करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि त्या आजचा रिपोर्ट आल्यामुळं गावातील सगळीकडं शासनाच्या नियमाप्रमाणे सॅनिटायझर करणे, दुकानाचे चालू बंद करण्याचे जे नियमवाले आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही सर्वांना तिथे लागू केले आहे।